हाय एवरीवन महा टी टी टू थाउजंड ट्वेंटी वन वनलायन नोट्स फॉर एस एस टी अँड ई व्ही एस रिपिटेडली आस्ट क्वेश्चन्स कवर्ड ऑल द इम्पॉर्टंट पॉईंट्स फ्रॉम क्लास फिफ्थ ई व्ही एस बुक हा व्हिडिओ जास्त फोकस केलेला आहे मी ई व्ही एससाठी फोकस केलेला आहे पण एस एस टीचे पण प्रश्न यातमधून येऊ शकतात आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा या व्हिडिओमधले नोट्स मी क्लास टिफ्थच्या हिस्ट्री काढलेले आहे ई वी एस बुमधून काढलेले आहे तर व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण यामधून क्वेश्चन्स नक्की विचारल्या जातात तर वनलाईन नोट्स आहे नक्की बघा आणि कुठेतरी नोट करून ठेवा कारण वारंवार व्हिडिओ पाहून पाहणं पॉसिबल होत नाही तर तुम्ही अगर कुठे नोट करून ठेवला की तुम्हाला रिवाइज करायला इझी पडणार मेसेपोटोमियन लिव्ड इन दी लँड मेसोपोटम कुट मेसोपोटोमियन कुठं राहायचे तर रिव्हर टिग्रेस अँड इफ्युरेट्स यामध्ये एक लँड होता तिथे राहायचे विच फ्लो थ्रू आणि हे मेसोपोटोमियम कुठे राहायचे या रिवर टिग्रेस आणि इफ्युरेट्स याच्यामध्ये जे लँड होता तिथे राहायचे आणि हे रिव्हर्स कुठून फ्लो व्हायचे टर्की सायरिया सिरिया अँड इराक इथून फ्लो व्हायचे हे दोन्ही रिवर्स युर युरू युरुक निपूर आर दी फेमस सिटीज इन मिसोपोटोमिया युर युरुक निपूर हे फेमस सिटीज आहे मिस मिसोपोटोमियामधले इजिप्टियन लिव्ड इन द बेसिन्स ऑफ रिवर नाईल इजिप्टियन कुठे राहायचे तर बेसिन्स ऑफ रिवर नाईल इन द ईस्टर्न ऑफ ईस्टर्न पार्ट ऑफ सह्याद सहारा डेजर्ट इन इजिप्ट नॉर्थ अमेरिका आता इजिप्टियन बेस रिवर बेसिन बेसिन्स ऑफ रिवर नाईलमध्ये राहायचे आणि कुठे राहायचे ईस्टर्न पार्टमध्ये राहायचे सहारा डेझर्टच्या जे इजिप्ट इजिप्टमध्ये जे नॉर्थ अमेरिक आफ्रिकामध्ये आहे हरप्पन लिव्ड इन दी व्हॅली बिफोर दी रिवर इन द सिंधी दी नॉर्थ अँड वेस्टर्न पार्ट्स ऑफ दी सा ऑफ दिस इंडियन सबकॉन्टिनेंट हरप्पन कुठे राहायचे व्हॅली बिफोर दी रिव अशा व्हॅलीमध्ये राहायचे जे रिवर्स इन दसच्या आधी होती इन दी नॉर्थ एंड वेस्टर्न पार्ट्स कुछ पार्ट्समी नॉर्थ एंड वेस्टर्न पार्ट्स ऑफ इंडियन सब कॉन्टिनेंट हरप्पा इज पंजाब मुज मुंजे इज इन सिंध हरप्पा इज पंजाब लिहेला है हरप्पा इज इन पंजाब मुंजे इज इन सिंध लोथल एंड दोहाल ए दोहालिरा इज इन गुजरात कलियन कालिबंगन इज इन राजस्थान हरप्पा हरप्पन सिवलाइजेशन मनू शको हरप्पन ते कुठे होतं ते कुठे आहे तर पंजाबमध्ये मॉनजेदारो सिंधमध्ये लोथारानी धालो वीरा इन गुजरात कालीबंगन इन राजस्थान क्रिश्चन थॉम्सन इंट्रोड्यूस क्रिश्चन थॉम्सन इंट्रोड्यूस दी थ्री एज सिस्टम फॉर क्लासिफाईंग दी प्री हिस्टोरिक आर्ट आर्ट फॅक्ट्स अँड अँटिक्यूज व्हील वॉज दी मोस्ट सिग्निफिकंट इन्व्हेन्शन ऑफ कॉपरेज आता असं असं विचारलं जाऊ शकते व्हीलबद्दल we'll खूपदा प्रश्न आलेला आहे फर्स्ट इन्व्हेन्शन असं म्हणून आलेलं आहे तर असं व्हील्सबद्दल तर असे प्रश्न विचारले जातात तर असा प्रश्न येऊ शकते यावेळी की डॅश वॉज दी मोस्ट सिग्निफिकंट इन्व्हेन्शन ऑफ दी कॉपरेज असं विचारलं जाऊ शकते किंवा व्हील इज दी मोस्ट सिग्निफिकंट इन्व्हेन्शन ऑफ डॅश इज दॅट इज कॉपरेज बिगनिंग ऑफ दी सेटल्ड लाईफ

आधीच्या म्हणजे बिगिनिंग ऑफ सेटल लाईफ जेव्हा लोकांनी सेटल लाईफ जगणं सुरू केलं तेव्हा हाऊसेस जे होते घरं कशाचे बनले होते वॅटल अँड दाऊबचे बनलेले होते पॅलिओथिक पॅलिओलिथिक एज अँड एज ओल्ड स्टोन एज और ओल्ड स्टोन एज पॅलिओलिथिक एजला ओल्ड स्टोनेज एज पण म्हटल्या जाते इन्हॅबिटेंट्स वेअर होमोहॅबिल्स हूप यूज पर्शन्स मेथड

हू मेड लाईट टूल्स फॉर हंटिंग निएंडर थिल्स म्हटलेलं आहे जे इन्हॅबिटंट्स होते निएंडर वेर दी निएंडर थिल्स हू मेड दी लाईट टूल्स लाईट टूल्स बनवणारे हंटिंगसाठी त्यांना काय म्हटलं जाते निएंडर थिल्स होमोसॅपिन्स वेर दी इनहॅबिटंट्स हू मेड लाईट ड्युरेबल अँड डिफरंट टूल्स फ्रॉम डिफरंट फॉर डिफरंट ॲक्टिव्हिटीज होमोहॅबिल्स दी स्किल्ड ह्युमन वॉज डिस्कवर्ड ऑन दी बॉर्डर रिजन बिटवीन तंजानिया अँड केनिया बाय लुईस बाय लुईस लिएकी होमो हॅबिल्स बघा पहिला स्किल्ड ह्युमन तो कुठे डिस्कवर झाला कुठे भेटला होता तंजानिया आणि केनियाच्या बॉर्डरच्या मधात भेटला होता बाय लोईस लिकी होमो इरेटस कुड स्टँड स्टेट होमोहिटस होते ते त्यांनी काय त्यांनी असे सरळ उभे राहू शकत होते अँड हॅड अ मोर डेव्हलप्ड ब्रेन होमोसॅपिन्सवर नोन ॲज नियंडर थॅम थलम इन यु अँड इन युरोप ही वॉज नोन ॲज क्रोमॅंगोन मॅन होमोसॅपिन्सला काय म्हटलं जाते नियंडर निन निएंडर थॅमलम असं म्हटलं जाते थलमॅन म्हटलं जाते आणि युरोपमध्ये त्यांना क्रोमँगॉन मॅन म्हटले जाते होमोसॅपिन मीन्स अ थिंकिंग ऑर अँड इंटेलिजंट मॅन होमोसॅपिन्सचा म मिनिंग काय आहे ए थिंकिंग ऑर अन इंटेलिजंट मॅन हू वॉज मोर ॲडव्हान्स दॅन दी निएनडर्थस हाय होमोसॅपिन्स खूप जास्त ॲडव्हान्स होते दी फर्स्ट ह्युमन स्पीशियस प्रिमेटिव्ह मॅन एबॉल्ट ही लिव्ड इन अफ्रिकन कॉन्टिनेंट The first systematic explanation of the concept of evolution was given by Charles Darwin. Protozoa first appeared in water. Carbon 14 analysis and tree ring analysis methods are used for dating and establishing the age of the event. Shalivahan Shaka and Vikram Sambhat era are used in India. आता कुठले एरा यूज केले जातात इंडियामध्ये असं विश विचारलं जाऊ शकते तर शाली वाहन शाखा आणि विक्रम संवत हे एरा यूज केल्या जातात इंडियामध्ये मुस्लिम्स हिजरी एरा म्हणून यूज करतात पा पारसी लोक पारसी सीमेक यूज ऑफ शेहनशाही एरा बी सी बी फुल फुलफॉर्म काय बिफोर के क्रिस्ट अँड ए डीचा फुलफॉर्म काय आहे ॲनो डॉमिनी या प्रकारे मी हा व्हिडिओ इथे संपत आहे आणि यामध्ये काय कुठला डाऊट असेल कारण मी यामध्ये एक्सप्लेन केलेलं नाही आहे तर बघा काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेसेज करू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा या व्हिडिओमध्ये काही गोष्टी काही स्पेलिंग्स खूप हार्ड आहे आणि प्रनाऊन्सिएशनमध्ये थोडे डिफिकल्ट आहे पण असे प्रश्न जास्तीत जास्त विचारले जाऊ शकते आणि ॲज पर की मी क्लास फिफ्थच्या नोट्समधून काढलेले आहे तर ई व्ही एससाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे तर लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा आणि माझ्या व्हिडिओजला बघत राहा थँक्यू अँड हॅव अ नाइस ट्री